साळगांवकर जो आमचो भाव आसा तेणी आपले म्हणजे जाहीर केले की स्वतंत्र म्हणून इंडिपेंडंट उमेदवार म्हणून शिवोली ह्या कॉन्स्टिट्युशन लढतले. अनेक वर्षा आम्ही पळत असा की अंकित भावान जे असा पळत ते लोकांचे मुद्दे घेऊन लोकांचे घरांचे असो रस्त्याचे असो किंवा कसले मुद्दे घेऊन तो झगडत आहा त्या फाटी अनेक फाटी तेजेर हल्लो सुद्धा झाला तेजेर हे मार खातीर हल्लो केले पण प्रत्येक हल्ल्याक तेणी आपले लढो दिवन फुडे येलो आणि ह्या फाटी अनेकशे पार्टी त्याका एप्रोच झाली पण आमच्यानी सगळ्यांनी एकूच मतान एक विचार करून की बाबा तू इंडिपेंडंट राह तू आयज पर्यंत एकटो झगडत येयलो आसा आणि गावचे आणि आपल्या घरचे म्हणजे हे गाव जे असं पण ते घरासारखे त्याचे शिवोली मतदारसंघ हे त्याचे घरासारखे सो घराचे मुद्दे अंकितांक जितले खबर असतले तितले भायले जे येऊन हांगासर बसयतले किंवा आणि कोण येऊन हांगासर जर आपली उमेदवारी करता जाल्यार ते उमेदवारापेक्षा अंकित साळगांवकर हो गांवचो भुरगो आणि गांवच्या लोकांचे मुद्दे त्याका चडशे खबर असा त्या खातीर माझो एक कळकळीत विनंती सगळ्या कडल्यान शिवोलकारांक अंजुणकारांक जे काणकाचे लोक असा जितले आमच्या संघटनेचे जितले वावरपी लोक आहा आणि अख्खे गांवचे लोक यांच्यानी पूर्ण पाठिंबो आमच्या अंकित भावाक दिवचे असे मागणे करून देव बरे करू. आता आज ह्या दिसांनी खुबशे म्हाका एक पॉलिटिकल पार्टी म्हणजे आमच्या कडून पार्टी आहात त्यो अप्रोच झाल्यो आणि मागीर एज आम्ही फायनल डिसिजन घेतले की आमचे जे लोक आहात गावचे अंजूनचे त्या लोकांनी म्हाका फुडें काढलो सांगपाक लागले की तू एज अ इंडिपेंडंट म्हणून वच म्हणून आणि आयज वच म्हणून वचपाक कितें आयज जे इतले आमदार जावन गेले आणि मंत्री सुद्धा जावन गेले ते खं तरी फेल पडले आणि लोकांक आयज तशें आसा की नवो एक फेस जावन जाय लोकांक तर ही आतां खुबशीं संघटना आमची शिवोलचे लोक आणि शिवोलेची संघटना आसा ती मागीर आमचे अंजनचे आसा गांवचे बीन आसा ही संघटना खुबशीं जाणी म्हाका अप्रोच जाले आनी म्हाका सांगलेले आमकां एक न्यू फेस जाय आनी आमच्या खातीर झगडपी हे जावं पंचायत जावं आनी जावं ते खुबशे विशय आसात उदकाचो विशय तूं घेवन फुडें चल्लो आहा आनी हो तर तुका एक आमी संदी दिवपाक सोदता आनी तुवें आमच्या खातीर लोकां खातीर फुडें करता म्हणून तेंच्यानी सांगले म्हणून हांव एक आशिर्वाद घेवन हांव सुरवात करपाक सोदता. निवडणूक एक रावपाक इंडिपेंडंट पद्धतीन फुडें सरला ताका आमच्या सगळ्यांचो पाठिंबो आसतलो आणि शिवोलेचे सगळे प्रश्न जे आसा तो ग्राउंड लेवलाचेर कार्यरत आशिल्ल्यामुळे ताका सगळे खबर आसा येणाऱ्या काळांत अंकित साळगांवकराचो मॅनिफेस्टो जो आसा तो फुडें येवपाचो आसा तातूंत सगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रस्थापित आमदारांनी जे अनेक आश्वासनां दिवन फटींगपणां केली शिवोलच्या गांवाकडे शिवोलकारांकडे तांकां ह्या फावटी शिवोलकारांनी परत निवडून न दिता अंकित साळगांवकराच्या रुपान जो टेक्टॉनिकची पिढी बदल जो आसा युवा वर्ग जो आसा तो राजकारणाकडे चड वळचो ह्या दृश्टीतल्यान पळोवन शिवोले गांवांक न्याय दिवपाच्या दृश्टीतल्यान अंकित साळगांवकराक आपल्या जनादेशाच्या माध्यमातल्यान ताका निवडून हाडचो अशी सगळ्यांक हांव विनंती करता. आयज माझे मित्र अंकित साळगांवकर हे शिवोले ह्या मतदारसंघातल्या स्वतंत्र उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर करता आणि फायल करतले. अंकित साळगांवकरूच कित्याक आणि आम्ही कित्याक पाठिंबो दिला त्याच्याबद्दल हा अंकिताचे सांगू सोदता की हो अंकित जो असा तो एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून माझा त्याच्यातले संपर्क येलो. खुपशे त्यांनी गैरव्यवहार जे झाले पंचायतीन त्याने आपल्या आरटीआयच्या माध्यमातल्यान त्यांनी उघडकीस आणून शिक्षा सुद्धा केली ज्या गैरव्यवहार करता त्यांना. अंकित साळगांवकर स्थानिक उमेदवार.